बघूया बातम्यांचा वेगवान आढावा मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळली आहे। दरम्यान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। यात एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय। तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे। नालासोपाऱ्यात समर्थ नगरमधील जैन इमारत एका बाजूला कलली आहे। इमारतीचे खांब कमकुवत झालेत। या पार्श्वभूमीवर पालिकेने तातडीने सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले। उल्हासनगरमध्ये धावती रिक्षा आणि दुचाकीवर झाड कोसळलं। कुर्ला कॅम्प परिसरात ही घटना घडली। अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र रिक्षा चालकाला दुखापत झाली आहे। या अपघातानंतर एका लेनमधली वाहतूक ठप्प झाली। मुंबई दहिसर पूर्व इथल्या केतकी पाडा परिसरात शिवशक्ती सोसायटीत एक खोली कोसळली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र दोन घरांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मुंबईतल्या आझाद मैदानाजवळ एसी डबल डेकर बसवर झाड कोसळलं। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। दरम्यान माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून झाड बाजूला करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी ड्रग पार्टीचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी एकाच वेळी चार ठिकाणी छापेमारी करत 3.5 किलो गांजा, एमडी ड्रग, चरस हस्तगत केले। दरम्यान व्हायरल व्हिडिओतील एकाला अटक करण्यात आली आहे। मध्य प्रदेश विदर्भात मुसळधार पाऊस बरसलाय, त्यामुळे भुसावळमधील हतनूर धरण भरलं असून धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आले। 54,000 क्युसेक इतक्या पाण्याचा सध्या विसर्ग सुरू आहे। जळगाव जिल्ह्यातल्या अहेरवाडीतल्या भिलाई धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सध्या मिटलाय। मावळच्या वडीवळे धरणातून 4,223 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जातोय। दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय, तर पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाणार आहे। मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून मागील 24 तासात 135 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे इंद्रायणी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे। शेतीसाठी हा पाऊस गरजेचा असल्यानं शेतकरी आनंदित झालाय। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली असून इतर नद्यांनी सुद्धा इशारा पातळीकडे वाटचाल केली आहे, त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। रत्नागिरीतल्या खेड तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय। पुराचं पाणी पात्राबाहेर आल्यानं संपूर्ण परिसर जलमय झालाय। रत्नागिरीत मुसळधार पाऊस बरसला असून वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। चिपळूण शहरातील आईस फॅक्टरीच्या जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा पाणी साचल्यानं नदीचं स्वरूप प्राप्त झालं। चिपळूणच्या संगमेश्वरमध्ये गड नदीला पूर आलाय। या पुरामुळे माखजन बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं, त्यासोबत नदीकाठची शेती पाण्याखाली गेल्यानं पिकांना मोठा फटका बसलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीला पूर आलाय। यानंतर नदीच्या परिसरात 8 ते 9 फुटाच्या महाकाय अशा अनेक मगरी पाहायला मिळत आहेत। नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्यानं या जगबुडी नदीतल्या अनेक महाकाय मगरी नदीच्या किनाऱ्यावर आल्यात। छोट्या मोठ्या बेटावर विश्रांती या मगरी घेताना दिसत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। गेल्या काही दिवसापासून पेरण्या रखडलेल्या होत्या। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट सुद्धा ओढवलेलं होतं, पण या पावसानं हे संकट काहीसं दूर झालंय। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूरात पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे। सर्वत्र पाऊस होत असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत। शहापूर तालुक्यातल्या तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे। धरणातून विसर्ग होत असल्यानं ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघरच्या तालुक्यातल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय। तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहायला लागलंय, त्यामुळे साताराकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे। धरण भरल्यानं कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करू नये असं आवाहन करण्यात आलंय। नाशिकच्या इगतपुरी रस्त्यात अभावी गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे।
उटा दुखू लागल्यानं या गर्भवतीला कापडाची झोळी करून दवाखान्यात नेलं जात होतं, मात्र रस्त्यात तिचा आणि पोटातल्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धुळ्यात कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना लवकरच अनुदान दिलं जाणार आहे. या संदर्भात ऑडिटचं काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 4,000 लाभार्थी शेतकऱ्यांना क्विंटल मागे 350 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. अनुदान जाहीर केलं होतं. धुळे जिल्ह्यात कांदा अनुदान मिळवण्यासाठी 7,500 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. दरम्यान शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननीनंतर प्राप्त झालेल्या 7,900 शेतकऱ्यांपैकी 4,000 लाभार्थी शेतकऱ्या अनुदानासाठी पात्र ठरले. या सर्वाधिक लाभार्थी शेतकरी हे साक्री तालुक्यातले असून पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पणन संचालकांना पाठवण्यात आल्या. धुळे जिल्ह्यातल्या पात्र 4,000 शेतकऱ्यांना तब्बल 12,62,00,000 रुपयांचं कांदा योजनेचं अनुदान मिळणार आहे. सरकारच्या वतीनं थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे हे कांदा अनुदान कधी मिळतं याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं. नांदगावमध्ये शेतकऱ्यांनी नगर परिषदेविरोधात उपोषण सुरू केले. रस्ते, पाणी, स्वच्छता यासह विविध पायाभूत प्रश्नांवरून आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये 60 शेतकऱ्यांनी या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली. सोयाबीनच्या बियाण्यांना कोंबच न फुटल्यानं शेतकरी हवालदिल झाले. बियाणं कंपनीवर कारवाई करण्याची शेतकरी मागणी करत आहेत. 21 ते 24 जुलै दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं 200 गावातील 6,500 हेक्टरहून अधिक शेतपिकाचं नुकसान झालंय. यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन आणि कापूस पिकांचं झालंय. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होती. जालना जिल्ह्यात आतापर्यंत 92% खरीप पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. जिल्ह्यात खरीप पेरणीचं 6,19,000 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 5,67,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रिमझिम पावसावर बहरलेली पिकं आता मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मनमाडच्या अंकाई रेल्वे स्थानकावरून मालगाडीद्वारे 800 टन कांदा मणिपूरला पाठवण्यात आला आहे. तब्बल 2,801 किलोमीटर अंतर कापून 22 डब्यांची मालगाडी 800 टन कांदा घेऊन मणिपूरच्या खोंगसोंग इथं पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले मेथी, पालक, कोथिंबीरीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना लखपती केलं होतं, मात्र आता दर घसरल्यानं कोथिंबीरीला 5 ते 7 रुपये भाव मिळतोय. अचानक भाव घसरल्यानं मेथी, कोथिंबीर, पालक उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव बस स्थानकात लोणारला जाणारी एसटी बस सुरू होत नव्हती, त्यामुळे प्रवाशांना ही बस धक्का मारून सुरू करावी लागली. नादुरुस्त बस रस्त्यावर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येतोय. शहापूरमधील पिवळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये 5 दिवसात मजबूत लोखंडी पूल बसवण्यात आला. लाकडी जीर्ण झालेल्या पुलावरून विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता. या संदर्भातली बातमी दाखवतात त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना पूल बांधण्याचे आदेश देण्यात आले. अखेर 5 दिवसात लोखंडी पूल बांधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर माजलगाव ते तेलगाव रस्त्यावर भेगा पडल्याचं समोर आलंय. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. त्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होती. पन्हाळा तालुक्यातल्या धारवाडी डोंगराचा काही भाग खचलाय. डोंगर परिसरात मोठमोठ्या भेगा पडल्यात. डोंगर पायथ्याजवळ 45 कुटुंब राहत असून या घटनेनंतर तातडीनं सर्व कुटुंबांना स्थलांतरित केलं जात आहे. संभावित पूर परिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचं स्थलांतरण करण्यात आलंय. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणातून कोणत्याही वेळी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीवरचा ब्रिज गेल्या 10 वर्षापासून मंजूर आहे, पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाहीये. खाडी पुलाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं रेवस रेड्डी सागरी महामार्गात मोठा अडचण निर्माण झाला. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता सांगलीत महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. पालिका आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगलीतल्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये जाऊन नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. तसंच पाणी पातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं.
अमरावतीच्या उत्तमसरा गावातल्या एकाच घरात 10 अजगर आढळल्याने एकच खळबळ उडाली। दरम्यान वसा या संस्थेच्या पथकाने सर्व अजगरांना रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। वसईत मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसलेलं अतिक्रमण हटवण्यात आलंय। अतिक्रमणामुळे पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचतं, त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होतो। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने धडक कारवाई करत अनधिकृत बांधकाम हटवली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा खाडीवरच्या नवीन पुलावर खड्डे पडलेत। 4 महिन्यांपूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, मात्र पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। कांदिवली पूर्वेकडच्या ठाकूर कॉलेज परिसरामध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचतं, त्यामुळे वाहन चालकांसह विद्यार्थ्यांचं प्रचंड हाल होत आहेत। रत्नागिरीतल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता पूररेषाही ओलांडली आहे। जगबुडीचं पाणी खेड शहरात शिरू लागलं असून मच्छी मार्केट परिसराचा संपर्क तुटलाय। नदीकाठच्या खाडीपट्टा भागाकडे जाणारा मार्ग सुद्धा पाण्याखाली गेलाय। भंडाऱ्यात आदिवासी आश्रमशाळेची दुरवस्था झाली आहे। पहिले ते 10वीच्या वर्गाला फक्त 2 शिक्षक आहेत, तर मुलींची सुरक्षा राम भरोसे आहे। याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याची मागणी होती। लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात पंतप्रधान आणि रमाई घरकुल योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय। लवकरात लवकर या घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला गेलाय। महापालिका शाळेतील विद्यार्थी जर सतत 2 ते 3 दिवस कुठलंही कारण न देता गैरहजर राहिला तर त्याची चौकशी करण्यासाठी शिक्षक थेट त्यांच्या घरी जाणार आहेत। दिवसेंदिवस कमी होणाऱ्या पटसंख्येवर छत्रपती संभाजीनगर पालिकेनं ही मोहीम सुरू केली आहे। गेल्या वर्षीचा सरसकट पीक विमा न मिळाल्यानं लातूरात शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केलं। अनेकदा निवेदन देऊन सुद्धा आंदोलन करून सुद्धा पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येतोय। धाराशिवमध्ये ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिखलात बसून भर पावसात बोंबा मारो आंदोलन केलं। शहरातील विकास कामांना स्थगिती दिल्यानं शहरातल्या रस्त्यांची कामं रखडल्याचा आरोप करण्यात येतोय। अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याच्या रागातून उल्हासनगरमध्ये एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता, या संदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला। या 3 तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तर स्पा सेंटरच्या मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला। अमरावती ड्रग्ज रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। मुंबईहून MD ड्रग्ज घेऊन आरोपी निघाला होता, यावेळी बडनेरा स्थानकात त्याला अटक करण्यात आली। कारवाईत 3.5 लाखांचं MD ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं, याचा अधिक तपास सुरू आहे। सध्या मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम फुफावत असल्यानं लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पथनाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। विवा कॉलेज आणि मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या स्पर्धेत 12 कॉलेजनी सहभाग घेतला। जालना औद्योगिक वसाहतीत ओम साई राम कंपनीच्या जवळ भर दिवसा चोरट्यांनी 14 लाखांची रोकड असलेली बॅग पळवली आहे। या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शेतीच्या वादातून काकानं पोतण्यावर तलवारीनं वार केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय। वाळुंज औद्योगिक परिसरातल्या वडगाव कोल्हाटीत झालेल्या या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। चांद्रयान 3 5व्यांदा कक्षा बदलली असून 1 ऑगस्टला ते चंद्राच्या दिशेनं जाईल अशी माहिती इस्रोनं दिली आहे। इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी चांद्रयान 3 5वी आणि शेवटची कक्षा वाढवण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली। हे यान आता पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या मध्यरात्री स्लिंग शॉटद्वारे चंद्राच्या दिशेनं झेपावेल। दिल्ली नोएडातील शहरामध्ये पुराचं पाणी शिरल्याचं दिसून आलं। पाणी पातळीत वाढ झाल्यानं परिसरातलं जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालंय। परिसरातील शेकडो गाड्या या तरंगताना दिसतात। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार दिसून येते। अवमान याचिका प्रकरणी निवडणूक आयोगानं इम्रान यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलंय आणि अटकेचे आदेश दिलेत। इम्रान यांना अटक करून 25 जुलैला हजर करण्याचे आदेश आयोगानं दिले। अभिनेता आयुष्मान खुराना ड्रीम गर्ल या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येतोय।
नुकताच त्यानं ड्रीम गर्ल 2 मधला आपला लुक प्रदर्शित केला. या पोस्टमध्ये आयुष्मान आरशात बघून लिपस्टिक लावताना दिसतोय. या पोस्टमुळे चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली. अभिनेत्री मलायका अरोरानं नवा ट्रान्झिशन व्हिडिओ शेअर केलाय. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांची मोठी पसंती मिळते. अवधूत गुप्तेच्या घरात माकडांनी उच्छाद मांडलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आपली व्यथा मांडली आहे. अवधूत गुप्तेनं घरात माकड शिरून केळी उचलून येत असल्याचा व्हिडिओ शेअर केलाय. वर्षानुवर्ष उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी या माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज यासाठी कारणीभूत असल्याचं सांगत त्यानं माकडांना खाऊ देऊ नका अशी विनंती केली. ज्येष्ठ पत्रकार लेखक शिरीष कणेकर यांचं निधन झालंय. प्रकृती खालावल्यानं शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथं हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. शैलीदार लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगवणारे बहारदार वक्ते अशी शिरीष कणेकर यांची ओळख होती. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 दोन.